मध्ये युवती काँग्रेस तर्फे आम्ही एक अनोखा आंदोलन केलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पेट्रोल डिझेल डाळ तेल असेल किंवा गॅस असेल व्यावसायिक गॅस असेल या सगळ्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि तो दर कमी करणं आणि त्यासाठी हे आंदोलन आज आम्ही इथे करत आहोत। या ठिकाणी आज आम्ही भाऊबीजेच्या पूर्व दिवशी म्हणजे आदल्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांना भाऊबीज केलेली आहे, त्यांची ओवाळणी केलेली आहे आणि ही ओवाळणी अशासाठी आहे की आज आपण बघतोय की पेट्रोलचे दर वाढलेत, सिलेंडरचे दर वाढलेले आहेत आणि ते कुठेतरी कमी व्हावेत। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वी पेट्रोलचे 5 रुपये आणि डिझेलचे 10 रुपयाने दर कमी झालेले आहेत, पण ते परवडण्यासारखं नाही आहे। 5 आणि 10 रुपये कमी होऊन उपयोग होणार नाही, कारण आमच्या राज्यात असताना पेट्रोलचे दर हे 70 रुपयेपर्यंत होते आणि त्यावेळेला अनेक भाजपच्या नेत्यांनी त्यावेळेला गोंधळ घातलेला होता महागाईच्या ह्याच्यामध्ये। आणि आत्ता जर पेट्रोलचे दर 118 असतील आणि त्यातून जर फक्त 5 रुपये कमी केले असतील तर ते आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे। आज या ठिकाणी आम्ही चूल मांडली, कारण गॅस उज्ज्वला योजनेसारख्या अगदी फसव्या योजनेला आमच्या सर्व महिला बळी पडल्या आणि मोदी सरकारला त्यांनी निवडून दिलं, पण त्याचाही फायदा आम्हाला होत नाही। आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे, आमच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे मोदी सरकारने, त्यामुळे लवकरात लवकर पेट्रोल डिझेल गॅस असेल तेल असेल ह्या सगळ्यांचे दर कमी झाले पाहिजेत आणि तीच ओवाळणी आज आम्ही मोदी साहेबांची केलेली आहे, जेणेकरून त्यांनी ह्याचा विचार करावा, कुठेतरी वरपर्यंत त्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हे दर कमी करावेत। आपल्या सर्वांना माहिती आहे कोरोनामध्ये हॉटेल व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आणि त्याच व्यावसायिकांना जो सिलेंडर लागतो तो 262 रुपयाने वाढलेला आहे ह्या 2 दिवसापूर्वी, त्यामुळे त्यांच्या पोटावरती पाय आलेला आहे। तर असं न करता लवकरात लवकर आम्हा सर्व बहिणींना दिवाळीची भेट म्हणून पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करावेत अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करते। धन्यवाद।